वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय गरत मामाच्या चषक 2024 ग्रँड फिनालेचा दिवस आहे. आणि आजच्या या दिवसामध्ये आपण हा पहिला मॅच संपला, हाय व्होल्टेज वाला हाय ड्रामा होणारा मॅच तिथून संपलाय. आता दोन संघ समोर आले आहेत ज्यांना 27 जानेवारीला क्वालिफाय केलं होतं वसईच्या मास्टर 40+ गटामधनं, तो संघ आहे. तर एक जो संघ आहे ज्यानं पहिल्या दिवशी 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिना दिवशी ज्यानं वैतरणा ब गटामधनं क्वालिफाय केलं होतं, तो गावदी बिकानेरचा संघ आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला जर पाहिलं तर योगेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सादिक अन्सारी, ही जोडी मैदानावरती. आणि पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज अक्षय भुजड. पंचाकडे इशारा होतोय लेट्स प्लेचा इशारा. आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, पाठी मागे गेला, जागा मिळवली आणि कवरच्या डोक्यावर पहिल्या चेंडूला धाडल्या सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती आला आहे सौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत सौकार. पहिल्या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती काय बॅकफुटला जाऊन पंच केलंय तिथून योगेश पाटील. आणि योगेश पाटीलच्या बॅटमधनं हा सौकार स्टार्ट झालाय मॅच. पहिल्या सामन्याने बरंच काही चित्र दाखवले की आज दिवसभरामध्ये काय घडणार, म्हणून मी चर्चा केली होती. आज ग्रँड फायनलचा दिवस आहे आणि पहिल्या सामन्याने दाखवून दिलं की आज हाय व्होल्टेज मॅच होणार. हा या विजय मामा चषकाची जी ट्रॉफी पटकावण्यासाठी, ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आणि त्यामध्ये मॅचही रंगणार. ऑफस्टंपच्या बाहेर 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 बराच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडनं झालाय. दोन संघादरम्यानचा मॅच आहे. ज्या 40+ ज्या संघामधले खेळाडू आपण पाहतोय, एक एक कळी आपल्या उमेदीचा काळ ज्याने गाजवलेला आहे, असे खेळाडू आहेत 40+ खेळाडू. आणि आजही हा पोलचा फटका आहे, ज्याने काळ गाजवलाय आताही गाजवणार. चेंडू अजून गेलाय, फक्त पंचाकडे इशारा आहे. सौकार की षटकार, हा आलाय पोलचा फटका, षटकार साधा. मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मी उल्लेख केला 40+ संघ आहे, 40+ खेळाडू आहेत. आणि ज्यावेळेला मैदानावरती खेळाडू येतात ना, खेळाडू मैदान गाजवण्यासाठी येतात. आता सध्याच्या घडीला गावदेवी कनेरचा जो यंगस्टरचा संघ आहे, हे खेळाडू भविष्यामध्ये मैदान गाजवणार, पण 40+ आहे ना ते मैदानावरती गाजवून आलेले आहेत. हे गाजवणार आहेत आणि तुला गाजवून आलेले हे 40+ खेळाडू आहेत मैदानावरती. ओहो चांगला फटका, चांगला फटका समोरच्या दिशेनं खेळलाय. बरोबर आमचे कॅमेरामॅन आहे त्याच्या बाजून लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं अजून एक सिक्सर. 4-6-6 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बघा काय सुरुवात केली, काय फ्लाइंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट याच्यासाठी आम्ही म्हणतोय. कारण योगेश पाटील पुण्यातला चेंडू होता, समोरच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. फुल फेस ऑफ द बॅट, बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए समोरच्या दिशेनं चेंडूला खेळलं होतं. दाफलकामध्ये धावा जाऊन पोहोचले ते आता 17-17. आणि आता पुन्हा एकदा 3 in a row, रो आहे की नाही, 3 in a row, 6-6-6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 6-6-6 डीलिंग आले तिथून, सिक्सर मध्ये डीलिंग केली जात आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार. आतापर्यंत आपण योगेश पाटीलच्या बॅटमधून धावा झाल्या दाफलकावरती 23. पहिलंच मोठं षटक, पहिलंच मोठं षटक आपण पाहतोय अक्षयच्या गोलंदाजीवरती. इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न योगेश पाटील यांनी केला होता म्हणून त्याचा उल्लेख केला होता. हे 40+ जरूर आहेत, हे 40+ जरूर आहेत. कोणी 40 वयाचा, कोण 42-45, 50, पण जो खेळ बघतोय ना, खेळ बघून एकच सांगेल की एज इज द ओनली नंबर, वय फक्त नंबर आहे, त्याचा खेळावरती परिणाम नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर, ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडे झाला. म्हणून एज इज द नंबर,
इतक्या वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव, इतके वर्ष क्रिकेट खेळण्यात आलेला एक्सपिरियन्स आणि इतके वर्ष क्रिकेट खेळण्यात आलेली प्रगल्भता, इथून फोटो फ्लॅश या प्रत्येक खेळाडूंकडून आपण पाहतोय. हो, स्वीप करायचं होतं, स्वीप करायचं होतं, मिस केलं. स्वतः योगेश पाटील सुद्धा चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल त्यांच्या काढले, कारण त्यांनाही माहिती आहे हा चेंडू होता जो आपल्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता, तो कन्वर्ट नाही झालाय. ऑफस्टंपच्या बाहेर अजून एक वाईड, अजून आता दबाव जाणवतोय, अक्षय वरती दबाव जाणवतोय, 24 वर धावपळकर जाऊन 25 वरती 25 बॉल. अग्रिकट्टा हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून वाईड बॉलची वाईड बॉलचा इशारा तिथून झालाय. आवाज आलाय, आवाज आलाय बॅटच्या आतली कडा, आणि योगेश सांगतात हो हो एक चांगली खेळाडू होती, त्यांनी दाखवले बॅटची आतली कडा, आणि इथून पहिला विकेट गमावलाय, पण चांगला स्टार्ट देऊन योगेश पाटील पॅवेलियनच्या दिशेने परतल्यात. एक विकेट पहिला गॉन, थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जसा मी उल्लेख केला, आजच्या दिवसभरामध्ये आपण गेले 7 दिवस ज्यांचा आवाज ऐकला, संदीपजी गवड येसुद असतील, अजून आमचे अजून एक समालोचक मित्र ज्यांना पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करताना प्रसिद्धी मिळालेली आहे, ते प्रशांतजी आदबडे येसुद दाखल होतील, आणि खास करून अजून एक आवाज आपल्यापर्यंत जरूर ऐकू येईल, खास करून महिला अँकर आपण पल्लवीजी पाटील या सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही आवाज इथून आपल्या या विजय मामा चषक 2024 मध्ये त्यांचा आवाज आपल्यावर नक्कीच पोहोचणार आहे. धावाय धापलकावरती 25, पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 3 षटकार पहिले, 1 चौकार आपण या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये पाहिलाय. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गुरुनाथ कुडव. आता हे दोन संघ एकमेकांसमोर कधी खेळले होते नाही हा विषय. अरे एक संघ जो वैतांना ब गटामधून क्वालिफाय, हा बॅटिंग पॉवर प्ले आहे, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा तिथून झालाय. साधी कंसारी पहिल्या चेंडूवरती बुलचा फटका केलाय, मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू खेळलाय, पहिला चेंडू षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सादिक अन्सारी यांनी केला होता, आणि तिथून षटकार. हा फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे, आणि पंचाकडे इशारा नऊ चेंडूचाही आलाय. हे सोने पे सुहाग आहे, आम की आम गुटली ओके दाम, नऊ चेंडू आणि चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर, सिक्सर षटकार. विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. गौदेवी कन्याचा संघ असं नाही की खराब परफॉर्मन्स आतापर्यंत केला, तुम्ही चांगला परफॉर्मन्स केलाय. वैतांना ब गटामधून तुम्ही क्वालिफाय झाले, त्याचा अर्थ क्वालिफाय झाले म्हणजे क्वालिटी तुमच्याकडे आहेच, तुम्ही तिथे पात्र ठरल्यात, याचा अर्थ तुमच्यामध्ये तो क्लास आहे. आता तो क्लास दाखवायचा, जास्त विचार करताय तुम्ही प्रतिस्पर्ध्याचा, प्रतिस्पर्धी संघाचा कदाचित जास्त विचार होतोय. आतल्या कडेला लागला होता, बिलकुल तिथून गेला होता, फ्रीडचा चेंडू होता, आणि म्हणून मी म्हटलं ना तुम्ही प्रतिस्पर्ध्या जास्त विचार करताय. जसं आपण आयुष्यामध्ये सुद्धा स्वतःवरती विश्वास ठेवा, ती तुमची ताकद बनेल, ती तुमची क्षमता बनेल, ती तुमची स्ट्रेंथ बनेल, तर स्वतःवरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. अलक्या आता चेंडूला खेळलाय, चेंडू मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली, एका देवनेशी धावपलक जाऊन पोहोचलाय 39 वरती. म्हणून मी उल्लेख केला, स्वतःवरती विश्वास दाखवा तर तुमची ताकद बनेल, प्रतिस्पर्ध्याचा जास्त विचार केला तर ती तुमची कदाचित थोडीशी कमजोरी बनेल. खुदपुए एकूण रखोंगे तो आपकी वो ताकत बनेगी, दुसरं काही बारे में सोचोगे तो आपकी कमजोरी बनेगी, स्वतःवरती विश्वास ठेवा. तर पंचाकडे इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय, कारण इथून तुम्ही आलात कनेरवरना तुमचा.
हॉल अग्रिकट्टा हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. मिडअपच्या डोक्यावर चेंडू खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचले. शेतुच्या खाली पात्र आहात तुम्ही. तुमच्याकडे क्लास आहे तो दाखवण्याची वेळही आहे. विकेट प्राप्त केलाय. दुसरा विकेट गमावलाय वसई 40 प्लसच्या संघात. साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. संतोष परतले ज्यांनी गिरीजकडे चांगला इथून क्रिकेट खेळलेत. आता क्रमांक 4 मधी फलंदाजी येतोय लक्ष्मण गौरीकर म्हणजे लकी. तिथून येतोय लकी आहे. नियंत्रित गोलंदाजी बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक स्वागत सर्वांचं. सर्वांचं पुन्हा एकदा या मैदानावरती आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर बॅटिंग वरती येतोय तिथून लक्ष्मण गौरीकर अर्थात लकी ज्यानं नायगावसाठी नायगावच्या गावासाठी चांगला क्रिकेट खेळलाय तो खेळाडू सध्याच्या घडीला आहे. दुसऱ्या बाजूला सादिक अन्सारी ज्यानं वसई कोलीवाडासाठी भरपूर क्रिकेट खेळलेला आहे असा खेळाडू मैदानावरती येत चॅम्पियन वसई चॅम्पियनचा संघ आपण पाहिलाय या मैदानावरती खेळताना. नो बॉल नो 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 पंचाकडे इशारा येतोय. नो बॉलचा इशारा तिथून येतोय म्हणून मी उल्लेख केला होता. तुम्ही यंगस्टर आहात तुमच्याकडे एनर्जी आहे तुमच्याकडे ऊर्जा आहे तुमच्याकडे जो तो दर्जा दाखवून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात आणि तो मैदानामध्ये दाखवला. विजय मामा चषक हेच आहे. विविध क्षेत्रामधल्या विविध विभागामधल्या विविध गटातनं आलेले संघ आहेत आणि त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुलचा फटका पुलचा फटका तिथून लकीच्या बॅट मधन अजून एक फटका. लक्ष्मण पहिल्या चेंडू वरती ठोकतायत सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 47 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये आपण 25 धावा पाहिल्यात. अजून पुलचा फटका खेळायचा होता तिथे एलिव्हेशन होतं आपण पाहिलं तर चेंडू जोपर्यंत फील्ड करतील वायडिश लॉंगॉन म्हणून क्षेत्रक्षक येतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती 48 वरती जाऊन हा धाव फलक पोहोचलाय. V24 फाउंडेशन व अग्री सेना पुरस्कृत विजय घरात मामा चषक 2024 गेले कित्येक वर्ष या मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय आणि अशा वेळेला वेगवेगळ्या गटातून आलेले संघ आहेत. आता 40 प्लसचा संघ मैदानावरती जो बॅटिंग करतोय आणि त्याच्या समोर आहे तो टीम गावदेवी कणेर जे आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडू आहेत. आपल्या बरोबर विरारच्या पूर्वेकडे आपण जर जिथून विरा जो मुंबई हाय अहमदाबाद हायवे आहे त्या हायवेच्या जवळ असणारं हे गाव कणेरचं गाव आणि त्या कणेरच्या गावामध्ये मधून आलेला संघ मैदानावरती आहे. तर दुसऱ्या बाजूला वसईचे खेळाडू आहेत नायगावचे खेळाडू आहेत वसई कोलीवाड्याचे खेळाडू आहेत गिरीजचा खेळाडू आहेत. या वेगवेगळ्या गावातनं एकत्र आलेले 40 प्लसचे खेळाडू मैदानावरती खेळ दाखवत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय तिथून वैभव पवार. वैभव पवार आहे आणि पवारला वार करावा लागणार आहे विकेट घ्यावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी या टप्प्यावरती तुम्हाला राखायची आहे. गोलंदाजी या विकेटवरती ही आयडियल लेंथ आहे आयडियल लेंथ आहे. तुम्ही कोलवाळ टप्प्याची गोलंदाजी जर हाताळली नक्कीच संधी नसणार आहे कारण या मैदानामध्ये दोन प्रकारचे चेंडू तुमच्याजवळ असायला हवे आयदर नोज आयदर टोस. एकदा कोलवाळ टप्प्याचा टोज वरती चेंडू हाताळा किंवा तुम्ही नोज वरनं नाकाजवळ ना वेगवान चेंडू हाताळा ही टेनिस क्रिकेटची सध्याची काळाची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. काय टायमिंग साधलंय फटका जोरात नाही केला टायमिंग आणि प्लेसमेंट याच्या जोरावरती पॉइंटच्या रिझल्ट मध्ये लकी अर्थात लक्ष्मणच्या बॅट मधनं सौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत
चौकार. मागचा चेंडू जरी आपण रिप्ले मध्ये पाहिला ना, तर जास्त ताकद नाही झोकली लक्ष्मण, जास्त ताकद नाही झोकली लकी यांनी. टायमिंग साधला आणि प्लेसमेंट परफेक्ट होतं त्या फटक्याचं, जिथून पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळला होता चेंडूला. पहिला सावकार आणि आता या चेंडूवरती विकेट, 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 विकेट. लॉंग ऑन ला टीमला झेल, विकेट क्रमांक 3 गमावला टीम 40+ वसईच्या संघानं. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. ज्या विकेटची आवश्यकता ती लकी ज्यानं एक चौका टोकला आपण पाहिलं होतं, तो मात्र तिथून माघारी परतलाय. नवीन फलंदा मैदानामध्ये दाखल होत आहे राजेश मिश्रा अर्थात राजू मिश्रा. वसई चॅम्पियन कडनं भरपूर क्रिकेट खेळलंय, लीडही केलंय आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर क्वालिफाय होणारा जो संघ, जो एक संघ वसई तालुक्यातील पाहिलं होतं, ते तिथून ज्या खेळाडून चांगला परफॉर्मन्स केला होता तो सध्या 40+ संघाकडनं खेळण्यासाठी सज्ज झालाय. प्रत्येक खेळाडूची ओळख आहे, त्यामुळे कुठून तो खेळाडू आलाय, कुठल्या गावाचा प्रतिनिधित्व, कुठल्या संघाचं त्यानं प्रतिनिधित्व केलंय. कुठे चेंडू होता टॅप पद्धतीने चेंडू खेळतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीपवर न येतील. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज, दोन धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 54 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय टीम वसई 40+ संघ. कारण सुरुवात त्याने 25 धावाने केली होती. हाई टॅपचा फटका, धाव घेण्याचा प्रयत्न नाही, योग्य वरती कॉलिंग होतं, यस नो आणि वेटवाला जो खेळ आहे तो वेटवाला खेळ होता. थोडस वेट थांबण्याचा इशारा जो तिथून दिला गेला होता तो खास करून राजू मिश्राने. निर्धाव चेंडू हाताळाय, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत 54-54. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, रिच करून खेळलाय क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला, डीप वरती क्षेत्ररक्षक होते, रिच करून चेंडू पर्यंत बॅट नेली, रिच केलं चेंडूला खेळला होता पण स्वीवर कव्हरला चांगला जेल टिपलाय, विकेट आलाय. संगीत ऐकूया, 54 वरती गमावलाय चौथा विकेट वसई 40+ साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट गमावलाय आणि धावा आपण बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 3 षटकांचा खेळ संपताना धावा येते धावफलकावरती 54-18 सरासरीनं आता धावा उभारल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते सचिन वसई कोळीवाड्यासाठी ज्यांनी क्रिकेट खेळले आणि ते सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल होत आहेत. 2 षटकांचा खेळ आता शिल्लक राहिलाय, 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहिलाय. चेंडू गेलाय आपण बघतो स्क्वेलेक्सच्या डोक्यावर साधी कंसानीच्या बॅट मधन एक सिक्सर. असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चेंडू बराच वर गेलाय, बराच वर 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 गेलाय. दोन खेळाडू पुढे आले होते, दोन खेळाडू पुढे आले त्याच्यामध्येही तिथून चेंडू पडलाय. सेफ आहे, सेफ आहे, अडवलाय कारण बरोबर आहे. सर्व सर्व काही घडले ते आपल्या बरोबर समोर आहेत. मागे 40+ आपले महाराज देखील आहेत पाठीमागे, हर्षल महाराज आहेत इथून. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण, दोन धावांशी धावलक जाऊन पोहोचलाय तो 62-62 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणून म्हटलं ते मोठ्या धावसंख्येच्या दिशेने तिथून वाटचाल चालू आहे या टीमची. आणि त्याच वेळेला फुलटॉस चेंडू, फुलटॉस नो बॉलचा इशारा,
नो बॉलचा इशारा आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सदिक अन्सारीच्या बॅटमध्ये अजून एक चौकार, चार धावा. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेलाय, चौकार तिथून सदिकच्या बॅटमधनं आलाय. सदिकच्या बॅटिंग वरती नजर टाकली तर तीन षटकार ठोकलेत, एक चौकार यांच्या बॅटमधनं 25 धावांवरती आतापर्यंत बॅटिंग चालू आहे. नऊ चेंडू, नऊ चेंडू, पुन्हा एकदा नऊ वरती नऊ. पहिला थोडस भीमर चेंडू हाताळला होता, आता तर पहिलं तर जी बरोबर खेळपट्टी आहे, जी विकेट आहे त्या विकेटच्याही बाहेर येथून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नऊ चेंडूचा तिथून इशारा होतोय. 68 68 वरती जाऊन धावफळ पोहोचलाय. फक्त सिक्स मध्ये डिले होते, 6-4-6. पुन्हा एकदा अजून एक साधिकच्या बॅटमधनं सिक्सर, साधा फटका असा धुआधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. साधिक अंचेरेच्या बॅटमधनं अजून एक सिक्सर आलाय. धावा झाले धावलकावरती 74. सबऱ्याच्या वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. हा मॅच जिथून टॉस जिंकला होता टीम गावदेवी कणेरच्या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. जे आमंत्रण दिलं होतं खऱ्या अर्थानं 40+ वसईच्या संघाला, ते आमंत्रण इथून स्वीकारलेलं आहे. यानंतरचा सामना या दोन संघादरम्यान असणार आहे, त्यावरती चर्चा नक्कीच केली जाईल. अकुटप्याचा चेंडू होता, या बॅटला लागलाय, शरीरावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याची कुठलीच संधी नाहीये. आता ज्या वेळेला तुम्ही जवळपास जर चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 74 पर्यंत प्रवास केलेला आहे, या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं, खास करून 6व्या दिवसामध्ये 96 धावा झाल्या होत्या, 92 धावाही पाहिल्या होत्या. वसई तालुका एक गाव एक संघ आणि तिथे चाललाय, तिथे हा संघ चाललाय, त्या 96-92 जवळ हा संघ चाललाय. अजून एक षटकार आलाय साधिक अन्सारीच्या बॅटमधनं सिक्सर, फटका असा धुआधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. साधिक अन्सारीची खेळीवरती नजर टाकली तर 11 चेंडू मध्ये 37 धावांची खेळी आतापर्यंत संघारलेली आहे आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 8080. अजून एक ऑन डिमांड मागायला लागेल, ऑन डिमांड अजून एक षटकार सिक्सर, असा धुआधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बघा सुरुवात कधी झाली होती, पहिल्या षटकामध्ये 25, त्यानंतर 23 पहिल्या, तिसरं जे षटक आलं ज्याच्यामध्ये थोडस कमी धावा आल्या, पण मागचं षटक आलं जे सर्वात मोठं आले, मागच्या षटकामध्ये आल्या त्या 32 धावा मागच्या षटकामध्ये आल्यात. चार षटकांच्या समाप्तीने धावा आहे धावफलकावरती 86-86 वरती हा संघ पोहोचलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आता इनिंग मधला दाखवला होतोय. पुढचा मॅच इगल बॉईज मुंबईचा सम्राट जो खेळणार आहे तो वसई चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला इगल बॉईज मुंबईचा सम्राट, मुंबईचा सम्राट टीम कॅप्टन आपण रेडी रहा. म्हणजे वसई चॅम्पियनचे कॅप्टन आहेत ते रेडी आहेत. आता स्ट्रायकर एंडला साधिक अन्सारी जे बॅटिंग करतात सध्याच्या घडीला, समोरच्या दिशेने चेंडू टोकलाय, चेंडू गेलाय बॉडलाईनच्या बाहेर. अजून एक सिक्सर साधिक अन्सारीच्या बॅटमधनं षटकार,
फटका असा धुवाधार, हा गेला षटकार, लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. असा दिवस काय 50 का 49 वरती साधी कंसारी 49 हलक्या चेंडूला केला पॉइंट रिजन मध्ये आणि 40+ खेळाडू साधी कंसारी एक काळ गाजवलाय आताही गाजवणार ते सांगण्याचा प्रयत्न साधी कंसारीने केलाय आणि साधी कंसारीचे या 50 धावांसाठी ट्रायल्सचा आवाज यायला सवा. असे दुसरा मॅच आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये दुसरा 50 आहे, दुसरा 50 धावा आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बराच बाहेरचा चेंडू होता, धावा झाल्या, धावफलकावरती जाऊन पोहोचतो ते 94 94 धावा धावफलकावरती. सचिन आहेत, स्वीप करायचा होता पण टोला लागलाय, टोला लागलाय चेंडू मिड विकेटच्या रिझन मध्ये, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, टोला लागलाय, मिसफील्ड झालाय, चेंडू गेला बाउंडलाईनच्या बाहेर, सावकार. धावा झाल्या धावफलकावरती 98 98 100 जवळ आहे धावफलक म्हणून म्हटलं ना, 100 जवळ जाणार असंघ. कवरच्या डोक्यावर खेळलाय चांगला फटका, डान्सिंग धावून द विकेट सचिन यांच्या बॅटमधनं, अजून एक चौकार आलाय, 100 धावांची वेस ओलांडली आहे, 100 धावांची वेस 40+ संघाने. ते म्हणून म्हटलं ना, ते त्या संघातले खेळाडू 40+ आहेत पण खेळ जबरदस्त आहे. एकशे 2 धावा धावफलकावरती, 103 धावांचं लक्ष समोर आहेत. ए ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. 103 धावांचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी कणेर उतरेल पुढचा मॅच, जो वसई चॅम्पियन आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम ईगल बॉईज मुंबईचा सम्राट. कॅप्टन तुम्ही सुद्धा रेडी राहायचं आहे. थँक्यू. जसा मी उल्लेख केला कॉमेंट्री समाजामध्ये जे संदीप गावड आहेत, प्रशांत आदवडे आहेत, आम्ही सुद्धा आहेत आणि त्यांच्या जोडीला खास करून आपण एक आवाज आपण ऐकणार आहोत. खास करून या आमच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी जे पल्लवी पाटील या सुद्धा आहेत इथे पहिले अँकर आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येणार आहे. करा काही सन्मान आपण व्यासपीठावरती घेणार आहोत. 102 धावा झाल्यात, 103 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे आणि तो कसा होतोय तेही पाहणार. पण व्यासपीठावरती मान्यवर आहेत, त्यांचा येतो तिथं स्वागत सन्मान होणार आहे. बोलू V24 फाउंडेशन व आगरी सेना प्रस्तुत विजय मामा चषक 2024 मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आता वसई चॅम्पियन विरुद्ध ईगल बॉईज मुंबईचा सम्राट, दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी विनंती करते की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीमचे कर्णधार वसई चॅम्पियन विरुद्ध ईगल बॉईज मुंबईचा सम्राट. नाव आहे फायनल मध्ये आहे, तर हे ह्याच्यामध्ये जो जिंकेल ते त्यांच्या समोर जाणार.
कोणासमोर जाणं उत्तम बॉईज काय नाव आहे त्यांचं चला मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा मॅचला ते सुरुवात सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले तर 103 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे पहिल्या चेंडूवरती विकेट पहिल्या चेंडूवरती संतोष यांनी टिपलाय पहिला विकेट गॉन संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट पहिल्या चेंडूवरती संतोष ज्यांना गिरीज करता गिरीजच्या गावाकरता करता खेळताना आपण कित्येक वर्ष पाहिलेले आहेत त्यांनी पहिल्या चेंडूवरती तिथून विकेट प्राप्त केलाय 103 धावांचं लक्ष्य आहे आणि त्यावेळेला गावदेवी कन्याचा संघ जो मैदानावरती दाखल झाला पुढचा मॅच कॅप्टन आपण जर आला असेल तर आपण या टॉससाठी या एका बाजूला ओसे चॅम्पियनचे तर कॅप्टन आहे तर इथे ना इगल बॉईज अर्थात मुंबईचा सम्राट कर्णधार जर आपण आला असेल तर आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं नाणेफेक होणं ही आवश्यक आहे संतोष आहेत गोलंदाज नवीन फलंदाज तिथून मैदानावरती अक्षय भुजळ पहिल्या चेंडूवरती गडी प्राप्त केलाय तो खास करून संतोष यांनी अकोट्यापेदा चेंडू शॉर्ट ऑन पुल केलाय तिथून मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडूला खेळायचा होता लक्ष्मण लक्ष्मण यांच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय वन बाउन्स सी मार्शा पार गेलाय सौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार टाइम झाला मला नमाजसाठी जायचं जर डील करायचे तर आपण पाहिलं तर 103 धावांचा पाटला करता याचा अर्थ प्रत्येक षटकामागे तुम्हाला जी सरासरी राखायची ती जवळपास 17 वरची सरासरी प्रत्येक याचा अर्थ असा आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जे 5 षटकांचा मॅच आहे 20 वरची सरासरी तुम्हाला जी राखायची आहे तर 17-18 धावाच्या मोठ्या फटक्याने यायला हव्या नाही येणार 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये यायचे आहेत अजून एक विकेट गमावलाय क्रमांक 2 फलंदाज बाद होतोय संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय गुरुनाथ आहेत V24 फाउंडेशन आणि अग्रसेना पुरस्कृत विजय करत मामा चषक 2024 चा ग्रँड फिनालचा दिवस आहे आणि तिथून एक एक संघ क्वालिफायच्या जवळ जातोय एक संघाला आपण पाहिले आदर्श पणसपडा टीम जी वैतांना अ गटात क्वालिफाय झाली आजचा सकाळचा मॅच त्यांनी जिंकून त्या आता तिथून एक पाऊल थोडस पुढे टाकलेलं आहे त्यांनी त्या टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांचाही तिथून झालाय आणि टॉप क्लास परफॉर्मन्स त्यांनी केलाय दुसऱ्या बाजूला 40+ संघ आहे वसईचा 40+ संघ तोही प्रयत्न करतोय त्याच एक पाऊल पुढे टाकण्याचा चांगला चेंडू लेग कटरचा मारा तिथून संतोषकडनं होतोय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गुरुनाथ आले तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेत ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता बरंच बाहेर पंच वळतात पंचाकडनं इशारा होतोय तिथून व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय हा गेला व्हाईट बॉल आगरी कट्टा हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन अकोट्याचा चेंडूचा पुलचा फटका आहे क्षेत्ररक्षक आले तिथून मिड विकेटच्या रिजन मध्ये क्रमांक आपण बघतोय 3 फलंदाज तिसरा गडी या षटकामध्ये गमावला टीम कनेरच्या संघानं संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट तिसरा फलंदाजी तून गमावलाय या षटकाचा खेळ जर पाहिला तर संतोष यांनी 3 विकेट प्राप्त केल्यात क्रमांक 5 फलंदाज मैदानावरती दाखल होतोय वैभव 102 धावा केल्यानंतर जो आलेला दबाव प्रेशर कदाचित क्षेत्ररक्षण करताना ते आलेली थोडीशी मरगळ आणि झुकलेले थोडेसे खांदे बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून दाखे
आणि फोर्टीप्लेचा संघ ज्यानं दावा केला त्याच्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास थोडासा वरच्या दिशेला आहे. लेग कटर आणि स्वीप करायचा होता चेंडूला. आडव्या भेटणं थोडस खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटक आलाय जिथून एक चौकार आलाय, तीन विकेट या पहिल्या षटकामध्ये आल्यात. धावा झाल्या धावल कबड्डी पास. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया पुढच्या चार षटकामध्ये. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज तिथून लक्ष्मण रेडी होतात. स्ट्रायकर यांना फलंदाज आहे मदन दळवी. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा तिथून पंचकडनं होतोय. मदन दळवी ज्यानं गावदेवी कणेरसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. एक उपमाचा एका म्हणून नेहमीच गावदेवी कणेरसं पाहिलं जातंय ज्याच्यावरती त्याला पाहिलं जातं. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मदन दळवीच्या बॅटमधनं. आ सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मदन दळवीकडे जो क्लास आहे आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता थोडासा रूम होता ताकद देण्यासाठी थोडीशी जागा होती आणि ती ताकद झोकली जागाही झोकली तिथून आणि या चेंडूला धाडलं बॉन्ड लाईनच्या बाहेर व्हाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावर. सिक्सर षटकार तिथून. चला सचिन आपण थोडस आतमध्ये राहा. नवीन दुसरा बॉल घेण्यात आलेला आहे. 102 धावा ज्यावेळेला केला 103 धावांचा जो पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्याकडे जो सुद्धा आपण जसा उल्लेख करतोय जिथून क्वालिफायचा प्रवास तुमचाही चांगला झालाय. फ्लाईट डिलिव्हरी तिथून होती आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला तर वाटलं होतं स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये खेळतील पण स्क्वेअर लेग पासून थोडासा फाईन लेगच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता तो मदन यांनी. स्वीप करण्याचा प्रयत्न पंच सांगतो थोडासा बाहेर पिचिंग सुद्धा बाहेर आहे. निर्धाव चेंडूचे सांगता तिथून होत असताना धावा धावलकावरती आहे त्या 11. मोठंसं टार्गेट आहे, मोठंसं आव्हान आहे या मॅच मध्ये. हा देणारा चेंडू म्हणून म्हटलं नाही 40+ खेळाडू आहेत यांनी आपल्या उमेदीचा काळ ज्याने गाजवलेला आहे. उमेदीच्या काळामध्ये सर्वात बेस्ट क्रिकेट ज्याने खेळलेला आहे आणि तेच सध्याच्या घडीला बेस्ट क्रिकेट आपण दाखवण्याचा प्रयत्न तिथून होतोय. स्वीप केले चेंडूला, चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू गेले बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्रिसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. चौकार टोकल्या तिथून मदनच्या बॅटमधनं. तिथून या चार धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 15 वरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवात पहिल्या झाली चौकारनं, त्यानंतर तीन चांगले चेंडू तिथून हाताळले गेले लक्ष्मण यांच्या माध्यमातनं. हा शेवटचा चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलाय डॉट बॉल. दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांचा धाबा आहे धाफलकावरती. 15 पाठलाक आहे 103 धावांचा. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. दोन षटकांचा धावा आहे धावल कबड्डी. 15 वरती जाऊन संघ 15 वरती पोहोचलाय. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येणार त्याच्यावरती चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी तिथून रेडी होतोय गोलंदाज राजू मिश्रा.
V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय करत मामा चषक 2024 साचा खेळ संतोष पुन्हा एकदा या चेंडूला पाहिलं तर पाहिजे तिथे जाऊन बा बघूया कारण बरोबर समोर घडले त्याच्यामुळे तिथे पंच सुद्धा होते तिसरं पंच ते पाहतील न्यायालतील हा झेल आहे की षटकार ते सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंचने पाहिलं होतं कारण बरोबर समोर सर काही घडलं होतं. हा षटकार आहे सिक्सर त्याच पहिल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा यांचंही आगमन झाले. हा गेला षटकार लाख मोलाच्या स्वीप करायचा होता चेंडूला चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राजू मिश्रा रेडी होतील. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमात ही स्पर्धा आयोजन नियोजन केले जाते ते विजय करत आता आम्हा यांचं सुद्धा शुभागमन झाले. आजच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी आणि मॅच सुरू आहे जिथून कनेरचा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला 40+ वसईचा संघ आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. ओव्हरथ्रो झालाय ओव्हरथ्रोच्या रूपानं अजून धावा तीन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. तीन धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 25-25. पुढचा मॅच पुढचा सामना असणार आहे जिथून वसई चॅम्पियनचा संघ खेळेल तो इगल बॉईज अर्थात मुंबईचा सम्राट या संघाशी पुढचा मॅच असणार आहे. स्वीप करायचा तो स्वीप पुन्हा एकदा फटका फसलाय थोडासा बॅटला न स्पर्श होता चेंडू पाठीमागे निघून गेलाय यशेच्या हातामध्ये. इथून 40+ संघ जर पाहिलं तर जी धावसंख्या उभारली जो प्रेशर दबाव त्यांना निर्माण करायचा होता आणि तिथून आता हा संघ हळूहळू बघतोय मॅचवरती पूर्णपणे कब्जा करण्याचा प्रयत्न. झेल इथून उडाला होता अर्शल महाराज होते तिथून पोचलेत ते चेंडूपर्यंत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टॉस केला जाणार आहे आपण थोडस ब्रेक मध्ये टॉसच्या दिशेने सुद्धा जाणार आहोत. मॅच सुरू आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटकांचा धावा आहे धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 27-27. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. एक ब्रेक घेऊया संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. योगेश आहेत तिथून गोलंदाजीला. आपण बॉलर्स बॉलर्स नेम अफजल अफजल ज्यांना आपण पाहिलं होतं चॅम्पियन टीम कडे खेळताना. स्वीप रिव्हर्स सटेम होता चेंडू पाठीमागे निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपात त्याची सांगता होत असताना हळूहळू बघतोय. फक्त फक्त औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे कारण संघ जे 102 धावा केल्या तिथेच थोडासा विजय जो निश्चित करण्यात आलेला होता कारण पुढे परतण्याची संधी मिळणार नाही प्रतिस्पर्धेची त्याची काळजी त्या 102 धावांना सुद्धा घेतले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव या चेंडूवरती पूर्ण.
103 धावांचा पाठलाग करतोय. आता 8 चेंडूचा खेळ जवळपास. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इथून ड्राईव्ह केलाय चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एक धावानिशी दाफलक पुढे जाईल. या षटकातील अफजल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू तिथून खेळलाय चेंडू चाललाय. आय वन टिपलाय झेल आणि विकेट गमावलाय टीमनं. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. चार षटकांचा खेळ संपलाय. चार षटकांचा धावा आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 31-31. V24 फाउंडेशन व अग्री सेना पुरस्कृत विजय गरदमामा चषक आज ग्रँड फिनालेचा दिवशी आणि थोड्याच वेळात एक असं व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती नक्कीच ज्यांचं आगमन होणार आहे. विजय शेट गोविंद पाटील ससून अवघडचं एक समाजसेवक आणि नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणार असं व्यक्तिमत्व आता थोड्याच वेळात आपण बघतो या व्यासपीठावरती त्यांचंही शुभागमन होणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजू मिश्रा आहेत. धावा आहे धाफलकावरती 32-32. शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता तिथून. पंच इशारा करतील हा नऊ चेंडू आहे नाही ते पाहण्याचा प्रयत्न तिथून केला जाणार आहे. ज्यावेळेला मॅच संपेल त्यावेळेला नक्कीच आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. दोन टीम जिथून पंचांचा इशारा आला इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा तिथून झालाय. बॅटच्या खालच्या टोकाला चेंडू लागलाय. चेंडू जातोय पाठीमागे जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग स्पिनचा मारा फ्लॅट डिलिव्हरी इथून विकेट. एसटीच्या स्वरूपात विकेट गमावला स्टंप झालाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकात खेळ सुरू असताना आपण नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय किरण लांगे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिथून जवळपास औपचारिकता या मॅच मधली बाकी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या कडे लागतो. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फील्ड केला गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढे सरसावून चेंडू खेळलाय. मॅच नाही जीत सकते एंटरटेनमेंट कर सकते. एंटरटेनमेंट वाला हा फटका आलाय सिक्सर.
फटका असा धुआधार, हा गेला षटकार, लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। म्हटलं ना की तुम्ही इथून मॅच नाही जिंकू शकणार, पण एंटरटेनमेंट तुम्ही करू शकता, आणि आपल्यामध्ये जर फटके खेळण्याची क्षमता असेल तर फटके, बघा तेच आहे एंटरटेनमेंट वाला फटका आहे, रिव्हर्सिव्हचा म्हणून टॅलेंटचा आवाज आलाय तिथून, रिव्हर्सचा फटका खेळलाय, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, सौकार। साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। शेवटचं बोल तिथून आपण पाहतोय, तिथून निर्धावाला एक मोठा विजय, मोठा विन इथून संपादित केला, 102 धावा केल्या आणि जवळपास 60 धावांच्या फरकानं या मॅचला तिथून जिंकलंय टीमनं, खास करून वसई 40+ च्या संघ